हाय गाईज, नमस्कार. तर चला मित्रांनो, आज आलो होतो आम्ही आमच्या ड्युटीवर इकडे मस्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. आमच्या जंगलामध्ये एक रोपवाटिका आहे, मध्यवर्ती रोपवाटिका म्हणून. हे बघू शकता तुम्ही, हा पूर्ण परिसर आहे रोपवाटिकेचा, हे बघू शकता. आणि हे मस्त आमच्या रोपवाटिकेमध्ये म्हणजे एक मस्त हट म्हणून, कुटी म्हणून मस्त बेस्ट बनवलेलं आहे. आत मस्त म्हणजे आपण जेवण वगैरे बनवू शकतो, चाय वगैरे बनवू शकतो. आणि मस्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये चेअर वगैरे आहे, बसायलासुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे जे आमचे वरिष्ठ अधिकारी वगैरे येतात या रोपवाटिकेला, जे व्हिजिट वगैरे देतात, त्यांच्यासाठी मस्त चेअर वगैरे आहे, बसण्याची व्यवस्था आहे. आणि या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे आम्ही इकडे असे रोपं वगैरे बनवतो. आणि कसं मस्त निसर्ग आहे बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता, इकडे छानपैकी असे मस्त गुलाबाचे झाडंसुद्धा आहे वेगवेगळ्या कलरमध्ये. तर हे बघू शकता. आणि हे इकडे आमचं समोर इकडे गेट आहे, हे बघू शकता. हे गेट आहे, गेटमधून आपण इकडे आत प्रवेश केल्यानंतर हे इकडे मस्त एक मध्यभागी म्हणजे हाट आहे, कुटी आहे, मस्त बसण्याची व्यवस्था आहे. आणि खूप छान असं निसर्ग आहे इकडे. तर बघू शकता मित्रांनो, हे बा, हे बघू शकता, हा इकडे माट आहे मस्त, म्हणजे एकदम थंड जर पाणी प्यायचं असलं. वरती झाड आहे, झाडाच्या खाली मस्त एक हे केलेलं आहे ठेवण्यासाठी, त्याच्यावर माठ ठेवला आहे मस्त. आणि हे बघू शकता, इतकं चिल्ड पाणी आणि इतकं टेस्टी पाणी लागतं या माठामध्ये. तर ह्या पाण्याचासुद्धा आम्ही असा आस्वाद वगैरे घेतो. तर बघू शकता हा परिसर इकडे मस्त रोपवाटिकेचा परिसर आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मी मेन, म्हणजे आजचा व्हिडिओ याच्यासाठी काढला आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे बघू शकता. आता हे इकडे लावलेलं आहे मी गवती चाय. हे बा, हे बा, हे आता जर आपण चाय वगैरे जर बनवायचा असला, तर हे गवती चाय जर आपण चायमध्ये टाकून जर पिला, तर त्याची टेस्ट इतकी बढिया लागते की खूपच छान लागते. तर हे बघू शकता. तर आता आम्ही चाय बनवणारे आहे गवती चाय टाकून. तर बघू शकता हे इकडे एक टँक आहे मस्त बढिया, ही टँक आहे, याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जाते. तर बघू शकता मित्रांनो, इकडे हे जे बेड आहे, तर हे बेड आहे, हे बोर्ड लावलेले. हे बा, इथं म्हणजे वडाचे रोपसुद्धा बनवतो आपण. हे इकडे, हे बा, हे इकडे बेल आहे, लाजाळू आहे, पुदिना आहे, निरगुडी आहे, मोहा आहे. हे पाहे, ज्या ज्या प्रजातीचे आपण रोपं बनवतो त्याचा असा बोर्ड वगैरे बनवतो, त्या बोर्डावर त्या रोपांची कोणते रोप आहे त्याचे नाव लिहितो, त्याचं सायंटिफिक नेम लिहितो. आणि हे बघू शकता हा परिसर असा मस्त किती स्वच्छ आहे. आणि एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असा दिवस जातो, दिवस कसा जातो माहीत पडत नाही. आणि हे बघू शकता तुम्ही इकडे. तर हाय गाईज, बघू शकता आता हे आहे पापडा. ह्या पापडाची जी वनस्पती आहे ती एवढी जंगलामध्ये मस्त रोपंसुद्धा चांगल्या प्रकारे जगतात. आणि खूप अशी प्रकारे छान याची वाढ पण होते आणि याची सावली खूप बेस्ट आहे. त्याच्यामुळे जंगलामध्ये रोप लागवड करत असताना आम्ही जास्तीत जास्त पापडा लावतो. पापड्यानंतर हे बा, हे जे बेड दिसतात, हे जे बेड दिसतात, हे बेल आहे. बेल पण लावतो आणि बेल हे औषधी वनस्पतीमध्ये येतो. त्याच्यानंतर आवळासुद्धा, हे बा, हे आवळ्याची रोप आहे, हे आवळासुद्धा वन औषधीमध्ये येतो. त्याच्यानंतर इकडे खैर आहे, हे बा, हे खैराची रोपे आहेत, हे खैरसुद्धा वन औषधीसाठी उपयोगात येतो. त्याच्यानंतर हे इकडे बांबू आहे. तर हे बांबू प्रजाती आहे, बांबू प्रजातीमध्ये सहसा दोन तीन जाती येतात, मानवेल, कटांग, ह्या प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लावतो. तर बांबूचे खूप फायदे आहे, बांबूपासून आपले स्टॅम्प पेपर बनतात. आणि आपल्या चंद्रपूरमध्ये बल्लारशामध्ये त्याचा स्टॅम्प बनतात. आणि बांबू आपलं मोसंबी, संत्रा याच्यासाठीसुद्धा आपण लावतो. तर त्याचे खूप महत्त्वाचे फायदे आहे. तर बघू शकता हा निसर्ग आणि ही रोपवाटिका, ही आहे आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये, आष्टी वनपरिक्षेत्रात
एक पिलापूर आहे तिथे मध्यवर्ती रोपवाटिका आहे. आता मी सध्या रोपवाटिकेतच आहे. तर बघू शकता आता आपण गवती चाय नेला आणि गवती चाय बनवणार आहे. आता इकडे गवती चाय चालू आहे. तर हे बघू शकता हे आमचे सर आहे. तर हे आज आमच्याकडे आले. हे दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये काम करतात पण ते आमच्याकडे आले. त्यांच्यासाठी चाय बनवला मस्त गवती चाय टाकून. ते आता चायचा आस्वाद घेणार आहे. सध्या आता पाणी पितात. तर बघू शकता हे आमचे सहकारी आहे. तर चला आता आपण जाऊया इकडे. तर बघू शकता मित्रांनो या रोपवाटिकेमध्ये मस्त असं हे इथे रूम आहे आणि समोर मस्त वनकुटी बनवलेली आहे. तर हे बघू शकता आता जो गवतीचा आहे गवती डाय गवती तर गवती चाय बनवून आता चाय बनवणं चालू आहे मस्त ब्लॅक टी. आणि आता ब्लॅक टीचा आम्ही आस्वाद घेणार आहे आज बढिया. तर बघा मित्रांनो आता तुम्ही पण आले इकडे तर या मस्त गवती चाय तुम्हाला आम्ही बनवून देणार मस्त बढिया. आणि गवती चायचा आस्वाद घ्या. तर आले तर या इकडे कधी कॉल करा. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कसा वाटला काही नाही लाईक करा कमेंट करा आणि आपल्याला आमच्या अकाउंट याला फॉलो करा. चला जय हिंद जय महाराष्ट्र.